उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ग्राम पंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांची लगबग सुरू आहे। प्रशासनाची ही जय्यत तयारी पाहायला मिळते। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 420 ग्राम पंचायत निवडणुकीचा प्रोग्राम सुरू असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास शेवटचे 2 दिवस शिल्लक असल्यानं इच्छुक उमेदवारांची लगबग सुरू आहे। प्रशासनानंही चोख व्यवस्था केली आहे। याबाबत मुस्तफा खोंदे नायब तहसीलदार उस्मानाबाद यांनी ही माहिती दिली आहे। नमस्कार, उस्मानाबाद तालुक्यामध्ये 66 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूकची प्रक्रिया सुरू आहे। त्या अनुषंगानं निवडणुकीची नोटीस 15 डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि नामनिर्देशन दाखल करण्याचा कालावधी आपला 23 डिसेंबर असा असणार आहे। हा वेळ ह्याचा वेळ आहे 11 ते 3। यामध्ये उमेदवाराला आपले नामनिर्देशनपत्र आमच्याकडे दाखल करता येईल। त्यानंतर 31 तारखेला छाननी होणार आहे सर्व प्राप्त अर्जाची आणि त्यानंतर 4 तारखेच्या दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन मागं घेण्याची मुदत दिलेली आहे। मतमोजणी 18 जानेवारीला होणार आहे। यामध्ये 66 ग्रामपंचायतच्या 216 प्रभागामध्ये ही निवडणूक होणार आहे आणि त्याच्यामध्ये 602 उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहेत वेगवेगळ्या प्रवर्गातील। अशा प्रकारे हा निवडणुकीचा कार्यक्रम